महिलांवर शनी चौथाऱ्यावर जाण्याचे निर्बंध असताना देखील भूमाता ब्रिगेडने दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. नगर जिल्ह्याची शांतता सुव्यवस्था भंग करणाऱ्या महिलांना नगर जिल्ह्यात येण्यास बंदी घालावी, तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या शारदा घुले यांनी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिले. शनी शिंगणापूर येथील शनी मंदिराच्या चौथाऱ्यावरील प्रवेशाचा प्रश्न धार्मिक भावनांशी निगडीत असल्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत व त्यामुळे शनी शिंगणापूर सहित संपूर्ण नगर जिल्ह्याचीच शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी व दक्षता घेण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने आतापर्यंत योग्य कारवाईद्वारे सर्वांनी अथक परिश्रम घेऊन केलेली कामगिरी वाखणण्याजोगी व अभिमानास्पद असून नागरिकांच्या वतीने आपले सर्वांचे हार्दिक आभार सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई घुले यांनी मानले. भूमाता ब्रिगेडने आतापर्यंत 5 वेळेस शनी चौथाऱ्यावर बेकायदेशीररित्या घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला असून सुद्धा येथील जिल्हा प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांचे सन्मानाने घरवापसी केली आहे. प्रत्येक वेळेस एवढा गोंधळ घालून सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळेच शनी शिंगणापूर येथे येऊन गोंधळ घालण्याचा त्यांचा धाडसच वाढत चालला आहे. येथीलच काही जणांचा त्यांना पाठिंबा असल्यावर त्यांचे धाडस वाढले आहे. शनी शिंगणापूर सहित नगर जिल्ह्यातील शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शनी चौथाऱ्यावरील भूमाता ब्रिगेडच्या महिलांना प्रवेश योग्य कारवाईद्वारे हाताळल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांचा सत्कार करून कायदा व सुव्यवस्था भंग करू पाहणाऱ्या महिलांवर नगर जिल्ह्यात येण्यासाठी बंदी घालण्याबरोबर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्त्या शारदा घुले यांनी दिले. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.